छत्रपती शिवरायांच्या बहुचर्चित शिवस्मारकाचं जलपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते थाटामाटात पार पडलं. शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांची माती आणि महाराष्ट्रातल्या नद्यांतून जमा केलेल्या पाण्यानं भरलेले पवित्र कलश पंतप्रधान मोदींनी अरबी समुद्राला अर्पण केले. त्यानंतर मोदींच्या हस्ते विधिवत नियोजित शिवस्मारकाचं पूजन करण्यात आलं. अरबी समुद्रात ज्या ठिकाणी हे शिवस्मारक उभारण्यात येणार आहे त्या ठिकाणी तात्पुरती मेघडंबरी उभारण्यात आली होती. या प्रतिकृतीला सर्वांनी वंदन केलं. याप्रसंगी राज्यपाल विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज छत्रपती उदयनराजे भोसले, संभाजीराजे छत्रपती आदी मान्यवर उपस्थित होते. मुरगाव चौपाटीवरून तटरक्षक दलाच्या हॉवरक्राफ्टनं सगळे मान्यवर शिवस्मारकाच्या ठिकाणी गेले आणि जलपूजनाचा सोहळा आटपून माघारी परतले. त्यावेळी पुणेरी ढोलताशांच्या गजरात सर्व मान्यवरांचं स्वागत करण्यात आलं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.